त्यांना अटकच करत होते. माझा पाय मुरगळल्याचं नाटक. शालू हे जे काही वागायला लागली आहे ते खूपच धोकादायक आहे. शालून काय विचार करून हा निर्णय घेतला असेल? का ती असं खोटं वागायला लागली काही कळायला मार्ग नाही. नाही, सूर्याच्या आयुष्यात दुसरं कोणी बी आलं तरी माझी काही हरकत नाही, पण शालू सारखी मुलगी सूर्यासाठी आणि घरासाठी खूप घातक आहे. सूर्याला मी सांगून तो माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही. नाही पण शालूला इथंच थांबवणं माझी जबाबदारी आहे. शालूला तिची जागा दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. शालू, काय झालं पायाला? काय लागलंय? अहो, ते बागेमध्ये काम करत होते ना, तेव्हा जरा पाय मुरगळला. अगं, आम्हाला कुणीच कसं काही बोललं नाही, तू बी नाही सांगितलंस. अहो, त्याचं काय झालं आई साहेब, माझा पाय मुरगळला ना तेव्हा देवा तिकडच होते. मग ते लगेच आले की मदतीला धावून, मग त्यांनी मला घरात बी आणलं आणि स्वतःच्या हाताने माझ्या पायाला लेप बी लावला. तुम्हाला सांगते आई साहेब, देवाच्या हाताला लय गुण आहे बघा. त्यांनी लेप लावलाय ना तवापासनं पाय दुखायचाच थांबलाय. अग, एवढं पायाला लागलंय तर इथं यायची काय गरज होती होय? हा, आराम करायचा ग आई साहेब. ते आराम करायचं सोडून दुसरं काय बी सांगा बघा, मी ऐकून घेईन, पण ते आराम करायला तेवढं मला सांगू नका. अहो, कसं आहे ना, लहानपणापासून मला कामाची एवढी सवय आहे ना की आता आराम करायचं म्हणलं ना की लय कटाळ येतो बघा. स्वतःला एखाद्या कामात गुंतवून टाकलं ना की मग आपण आजारी आहोत हे बी ध्यानात राहत नाही. आमच्या आश्रमात का नाही एक आत्या होती आमची, ती आमासनी नेहमी सांगायची, कंचा बी आजार काम केल्यानं बरा होत असतोय बघा. तुला कामाची सवय आहे हे चांगलंच आहे, आणि कुठलं बी काम तब्येत सांभाळून केलं की छोटे मोठे आजार जवळ येत नाही, ते बी खरं आहे. पण आता जरा आराम कर. गीता हाय इथं, तुला काय लागलं तर तिला विचार. हा गीता, हा पायाला बरं नाही तरी आल्या बघ इथं, ती तिच्याकडे लक्ष दे जरा. ये बघ तू इथं बसून तांदूळ निवड, ये चल ये सावकाश बस इथं बसून नीट कर. हा आम्ही जरा आलोच. काय ग, लाज नाही वाटत तुला? तुझ्यासाठी एवढं करायला लागलेत सगळ्यां, तू असं वागतेस? हे बघ गीता, जर अशी फसवा फसवी करून माझा फायदा होत असेल तर मग मी का फसवू नये ना? माझ्या सुखासाठी मी काय बी करू शकते आणि काय बी करून मला पाहिजे ते मिळवू शकते. पण मला एक कळना झालंय, माझं सुख बघून तुझ्या का पोटात दुखायला लागलंय? कारण माझी माणसं आहेत, रक्तापलीकडचं नाते त्यांच्याशी माझं. तू घरच्यांना फसवू शकतेस पण मला नाही फसवू शकत. तेच तर बघायचंय आता, आपल्या या लढाई मंदी कोण जिंकत आणि कोण हरते ते. या शुअर, नो होल्ड ऑन फॉर अ सेकंड. या या आय कांट हिअर यू. हॅलो, तू इथे काय करतेस? अहो, ते गीता ताईला मदत करायला आले होते. तुला बोललं होतं का कोणी?
तुझ्यामुळे काही इथलं काम अडलंय का? अहो तसं नाही, पण मी म्हणलं जरा मदत होईल ना. काय बराय का आता? वय बराय. सूज दिसत नाहीये. सूज उतरली म्हणूनच मी म्हणलं जरा स्वयंपाकघरात मदत करूया. पण मग आता काय सूज वाढण्याची वाट बघतेस? कोणत्या भाषेत तुला सांगितल्यावर कळणार आहे की तुला आरामाची गरज आहे? हॅलो या. गीता काय झालं? नाही, दोरी आहे. मला वाटलं साप आहे. साप? हा, पण ना इरासारखी वागतेस कधी कधी. दोरी आहे साधी. देवा मला दुसरं कशाची भी भीती वाटत नाही, पण सापाची लई वाटते. साप नव्हताच हे गीताला वाटलं असेल. पण ते धावल्यामुळं जरा पाय दुखायला लागला माझा. तू बस आणि आराम कर जा, आणि म्हणून सांगितलं ऐकत जा. बस मी हा हॅलो तू काय बी कर गीता, मला काय फरक नाही पडत. शालू सापालाच नाही, कोणाच्या बापाला बी नाही घाबरत. निशा नाही म्हणजे तू आणि तो हर्षवर्धन तुमचं अजून बी बरं चाललंय ना हो? अजून बी म्हणजे? नाही म्हणजे ते हे बघ, तुम्ही जे काय मिळून प्रोजेक्ट काम करता ते बरं चाललंय ना हो? बरं चाललंय की असं काय विचारताय? नाही कसं आहे की त्या दिवशी तो वाढवा आलता दादा साहेबाच्या सामने लय रोखटोक बोलला म्हणत हो. म्हणजे असं मला ऐकायला की त्यांच्या सामने उभं राहून त्यानं तुला इच्छा म्हणून माझ्या संग काम करते का म्हणून. आणि तुम्ही त्याला लई काय बाय ऐकवलं म्हणा. मग तू जरा जास्तच बोलून गेलीस असं मला वाटायला का? त्याच एवढं काय टेन्शन घेत आहे? काळजी वाटते हे हर्षवर्धन सारखे माणसं असेल ना. तुला सांगतो ते कोणाचेच नसते. त्यांच्या वाट्यावर एक आणि पोटात एक असत. आणि तू एवढं बोलून गेलीस म्हणून मग म्हणलं बाबा थोडं एक मला काळजी वाटली म्हणून विचारायला मी. हिथंच तुम्ही चुकताय आबा. मी समजन सामनी त्याला काहीतरी बोलले याचं एवढं काळजी करण्यासारखं काहीच नाही. हर्षवर्धन सोबत काम करण्याआधीच मी त्याचा विश्वास जिंकलेला होता. मी त्याला कधी बी काय बी बोलू शकते हे त्यासनी चांगलंच माहिती आहे.
आणि मी बोलल्यानंतर तो काय विचार करू शकतो हे बी मला चांगलं माहिती आहे. बाप म्हणून मला जे काय वाटतंय थोडा सल्ला देऊ तुला. बोला की तू ना त्या माणसापासून सावध राहा. त्याच्या डोळ्यात बघितल्यावरच कळतंय का ईश्वास ठेवासारखं प्रकरण नाही म्हणून. आबा माझा फक्त माझ्यावरच विश्वास आहे, बाकी कुणावरच नाही. त्यामुळे हर्षवर्धनवर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. एक माणूस म्हणून तो कुठल्या थराला जाऊ शकतो हे मला चांगलंच माहित आहे. मी कुठल्या थराला जाऊ शकते हे त्यासनी अजून कळलेलं नाही. आमच्यात जरा जरी कुरबूर झाली का नाही खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. छोटे मालक ओ कसला इतका विचार करताय सा. तुमच्या निशा मॅडमचा विचार करतोय. निशाताईंचा म्हणजे तसं काही विशेष घडलंय का? घडल्यावर तर सगळेच विचार करतात खुद. खरी हुशारी तेव्हा असते जेव्हा माणूस काही घडण्याआधीच विचार करतो. अगदी बरोबर अगदी बरोबर. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण अजून सुद्धा मला हे कळलेलं नाही की तुम्ही नक्की कसला विचार करताय. तुमच्या निशा मॅडम म्हणाल्या होत्या दादासाहेबांना बाटलीत उतरवलंय म्हणून. अगदी बरोबर. पण बाटलीत उतरवलंय म्हणजे नक्की काय केलंय? तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी की त्याला हुशार आहे ती काय बी करू शकते. काही म्हणजे नक्की काय? म्हणजे त्यांनी दादासाहेबांचा विश्वास मिळवला असेल. दादासाहेबांचा त्यांच्यावर आधीपासूनच विश्वास आहे. हा ते पण आहे म्हणा. नाही पण त्या परिस काहीतरी मोठं केलं असेल. पण म्हणजे नक्की काय खोत तेच शोधून काढायचं आहे आपल्याला. पण का म्हणजे एवढा हट्ट कशा पाहिजे? निशा मॅडम वाड्यावर जे काही ऐकतात ते इथे येऊन आपल्याला सांगतात. आपण ते सगळं ऐकतो विश्वास ठेवतो मग त्यांना आपलं काम सांगतो. आपलं काम सुद्धा त्या व्यवस्थित पार पाडतात. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं तेव्हाच कुठेतरी पाणी मुरत असतं हे तुमच्या लक्षात येतंय का खोत? तुमच्याकडनं हे असले काय ऐकल्यावर ना म्हणजे डोसकं चालायचंच बंद होतोय. टकुर एकदम कामातनं जातोय म्हणजे असं उलट विचार करायचा असतो हे कुठे ठावाय आमचने. मग अशा वेळेला दुसरी व्यक्ती काय सांगते हे शांतपणे ऐकायचं असतं. ऐकते की बोला की तुमच्या निशा मॅडमचा खरा चेहरा आपल्या समोर यावा म्हणून लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे असं काहीतरी जे त्यांना कधीच कळणार नाही. पण त्यांचा खरा चेहरा आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. काय झालं असायला? नाही म्हणजे हे तुमचं बोलणं ऐकल्यावर ना मोठ्या मालकांची आठवण झाली हो. ते बी तुमच्यावानीच कधीच कोणावर विश्वास ठेवत नव्हते स्वतः सोडून. आमच्यात अजून एक गोष्ट कॉमन आहे. कोणची? आम्ही जेव्हा समोरच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा त्या व्यक्तीवर लक्ष ठेवतो. आणि तेच तुमच्या निशा मॅडमच्या बाबतीत होणार आहे. पण नक्की म्हणजे असं लक्ष ठेवायचं म्हणजे करायचं काय त्याचाच विचार चाललाय बघूया. दादा सर काय दिसतो रे? फाईल रेडी आहे का? फाईल कोणची फाईल? अहो मी फाईल देऊन गेलो होतो ना. आपल्या कारखान्यात ज्या नवीन सदस्यांची निवडणूक झाली आहे त्यांची फाईल म्हणजे त्यांची नावं होती त्या फाईलमध्ये आणि तुमची सही झाली नाही तर त्या मंडळाला मान्यता मिळणार नाही आणि कामाला सुरुवातही करता येणार नाही. ते समजलं ठीक आहे पण तू फाईल मला कबा दिली होती तेच आठवणं झालंय. कधी दिली होती? मी इथेच ठेवली होती फाईल. असेल इथेच कुठेतरी मी बघतो. हा हे बघा. अहो दादासाहेब सह्या बाकी आहेत तुमच्या. फाईल कुठे ठेवली हेच आठवण झालं आम्हाला मग सया कशा होणार? हा दादासाहेब असं होतं कधी कधी. मी काय म्हणतो तुम्ही हे
तू बघितलेस ना? हा पण तुम्ही एकदा नजरेखालून घालून घ्या म्हणजे सह्या करायला. बर ठीक. कसला एवढा विचार करताय सर? काय झालं का आता सर? हा अरे आम्हाला आमची सही आठवण झाली. दादा साहेब मी काय म्हणतो हे असं होतं कधी कधी. तुम्ही एक काम करता का हे इथे सही करायचा प्रयत्न करा, तुम्हाला आठवेल तुमची सही. नाही सूर्या आम्हाला सही आठवण झाले. नसल आठवत ना तर राहू द्या, नंतर करता येईल ना, त्यात काही एवढ नाही. नाही गावली गावली आमची सही आम्हाला गावली. या अशी सही करत असतोय आम्ही. बर आता कुठं करायचं दाखव साहेब. हा आणखीन येतो. थांब सूर्या. काय झालं आहे मस्ती? खरोखर सांगायचं काय झालंय आमसनी? नाही एवढं असं काही झालं नाहीये. तुम्ही आता सई सरला म्हणून असं म्हणताय का? हे बघा आमचं बी असं कधी कधी होत असतंय. उजव्या हाताने कधी गोष्ट ठेवली की डाव्या हाताला सापडत नाही. तुम्हाला आरामची कर. आम्ही तुम्हाला विचारतोय काय झालंय आम्हाला. इतक्या वर्षापासून आम्ही सह्या करतोय. दिवसातनं 10-15 कागदावर तरी आमच्या सह्या होत आहेत. एखादी वस्तू विसरणं, एखाद्या माणसं विसरणं आम्ही समजू शकतोय.
दरबारात आम्ही फेटाने बांधला आणि आज ही सही. असं होणं शक्य नाही. आम्हाला नेमकं काहीतरी झालंय आणि त्यामुळे असं घड्याया लागले. आता तुम्ही आम्हाला सांगायचं आम्हाला नक्की काय झालंय.